नमस्कार मित्रांनो, टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 10 ठळक बातम्या. राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी, राज्य सरकारची मोठी घोषणा. 1 ऑक्टोबरपासून 12 मोठे निर्णय लागू. त्यानंतर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. उद्या प्रत्येकाला मिळणार 10,000 रुपये. त्यानंतर सर्वच महिलांसाठी आनंदाची बातमी. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उद्यापासून सर्वच महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत. त्यानंतर लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी. लाडकी बहीण योजनेचे पैसे आता 31 ऑक्टोबरला. ज्या महिलांच्या खात्यात पैसे आले नाही अशा लाडक्या बहिणींना आता 31 ऑक्टोबरला पैसे मिळणार आहेत. सविस्तर बातम्या या व्हिडिओत जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया. तर बघा, या ठिकाणी पहिली मोठी बातमी. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. ज्या महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्या महिलांना देखील आदिती तटकरे यांनी दिलासा दिला आहे. ज्या महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीत त्या महिलांच्या लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच काही अडचणींमुळे ज्या महिलांच्या खात्यामध्ये लाभ पोचलेला नाही किंवा पैसे आलेले नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये आता पुढच्या टप्प्यात म्हणजेच 31 ऑक्टोबरपर्यंत पैसे येतील, अशी माहिती मिळत आहे. तसेच लाडकी बहीण योजना कधीच बंद पडणार नाही, ही कायमस्वरूपी योजना आहे, फक्त मतं मिळवण्यासाठी नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यातील महायुती सरकारने मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहन योजनेतून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. मध्य प्रदेशामध्ये लोकसभेला 26 पैकी 26 जागा भाजपला देणारी लाडली बहना योजना आता बंद होणार आहे. योजनेची शून्य उपयुक्तता दाखवून या योजनेचा मध्य प्रदेशातून गाशा गुंडाळण्यात आला आहे. महाराष्ट्रात काय होणार त्याची ही पूर्वकल्पना आहे. इथेही हा इलेक्शन जुमला आहे. लाडक्या बहिणींचा देवाभाऊ यावर बोलणार का, असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा. आता सर्वच महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपल्या भागातील गॅस वितरकांकडे अर्ज सादर करावा. त्यामुळे येत्या काळात लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील लाभार्थी आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना मोफत गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यात आत्तापर्यंत 1,18,450 महिला लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडरचे वितरण करण्यात आले आहे. त्यानंतर तरुणांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. केंद्र सरकार तरुणांसाठी एक नवीन योजना सुरू करण्याच्या तयारीत आहे. या माध्यमातून तरुणांना नोकरी मिळण्यासाठी मदत मिळेल, तर सोबतच त्यांना प्रति महिना 5,000 रुपयांपर्यंतचे विद्यावेतन देण्यात येणार आहे. याशिवाय सरकारी तरुणांसाठी या योजनेअंतर्गत नवीन पोर्टलही विकसित करण्यात येणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्य सरकारची मोठी घोषणा. राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज या संदर्भात मोठी घोषणा केली आहे. यात खरीप हंगाम 2023 मधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक 65 लाख शेतकऱ्यांना 2,500 कोटी अर्थसहाय्य वितरित होणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्याच सोमवार 30 सप्टेंबर रोजी 10,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
त्यानंतर सर्वसामान्यांसाठी दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर. ऑइल मार्केटिंग कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल करतात. त्याप्रमाणे 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून सुधारित किमती जाहीर केल्या जाऊ शकतात. अलीकडच्या काळामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किमतीत बदल झाले असताना 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गॅसचे दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा, लाडकी बहीण योजनेमुळे सरकारकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही पैसे राहणार नाहीत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेचा 1 ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर 1 जानेवारीमध्ये सरकारच्या तिजोरीत ठणठणाट होणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले की निवडणुकीत फायद्यासाठी योजना आणली असेल तर ते चुकीचं आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा, गर्भवती महिलांसाठी लाडली बेबी योजना लागू करणार. दर महिन्याला मिळणार 5000 रुपये. गर्भवती महिलांसाठी लाडली बेबी योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे. तसेच या योजनेअंतर्गत गरोदर महिलांची काळजी आणि आहारासाठी दरमहा 5000 रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय अंगणवाडी आणि आशा सेविकांचे मानधनही दरमहा 21000 रुपये करण्यात येणार आहे. या संदर्भात JGP ज्येष्ठ नेत्या आणि आमदार नयना सिंह चौटाला यांनी ही घोषणा केली. जननायक जनता पक्ष आणि आझाद समाज पक्ष या युतीचे सरकार स्थापन झाल्यास हरियाणातील गर्भवती महिलांसाठी ही योजना लागू करण्यात येणार आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा, शेतकऱ्यांना 5 वर्षे वीज बिल माफ. उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा. राज्यातील 3 ते 7 अणुशक्तीपर्यंतच्या कृषीपंपाचे वीज बिल यापुढे शेतकऱ्यांनी भरायचे नाही, मागील बिलही द्यायचे नाही. 44,000 शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा निर्णय, महायुती सरकारने घेतलेला हा निर्णय औटघटकेचा नाही. आता शेतीसाठी दिवसा वीज देणार असून वीज बिलाची माफी यापुढेही 5 वर्षे कायम राहील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. नेसरी येथे जनसन्मान यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. त्यानंतरची मोठी बातमी बघा, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख ठरली. महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरपूर्वी विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोगाचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की राज्यातील विधानसभा निवडणुका 26 नोव्हेंबरपर्यंत होतील. त्यानंतरची मोठी बातमी बघा, आता इंदिरा लाडली बहना योजना. काँग्रेसने केली मोठी घोषणा. हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चंदीगडमध्ये आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसच्या 40 पानी जाहीरनाम्यामध्ये पक्षाने जनतेला 25 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार, तसेच इंदिरा लाडली बहन सन्मान योजनेअंतर्गत काँग्रेसने 18 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 2000 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.